आपण संपादक असलेल्या वृत्तपत्रात संभाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरल्यामुळे संजय राऊत यांच्याविषयी विविध भागात मराठा समाजाने त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिल्याचे चित्र चोपडा तसेच धरणगाव या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी आपल्या वृत्तपत्रात एकेरी भाषा वापरल्याने विविध ठिकाणाहून राऊत यांच्यावर आग ओकली जात असल्याचं निदर्शनात येत आहे. या प्रकारचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते. शिवाजी असा केलेला, त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास असताना संभाजी महाराजांना संजय राऊत संभाजी महाराजांच्या संदर्भात लिहितो. संभाजी हा हूर होता आणि त्याच्या हूरपणामुळे मोगलांनी संभाजीचे राज्य हुडीला मिळवले अशा पद्धतीने संजय राऊतना उल्लेख केलेला. या संजय राऊतचा संभाजी महाराजांचा इतिहास माहीत नसेल, कारण संजय राऊतचं शिक्षण हे बीकॉम पर्यंत झालेलं आहे आणि संजय राऊत याचं शिवचरित्रावरती कोणताही अभ्यास नाही. तो इतिहासाचा संशोधक नाही, तो इतिहासाचा लेखक नाही. याला शिवरायांच्या इतिहासावरती लिहिण्याचा कोणताही अधिकार नाही आणि तरी देखील तो छत्रपती शिवरायांच्या संदर्भात, शहाजी महाराजांच्या संदर्भात, संभाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिहिण्याचं काम करतो. ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये सकल मराठा क्रांती मोर्चे निघाले, या मराठा क्रांती मोर्चाला देखील या संजय राऊत नावाचे त्याच्या वृत्तपत्रामध्ये मुका मोर्चा म्हणण्याचं पाप केलेलं आहे. तरी सुद्धा या महाराष्ट्राचा तमाम मराठा शांत बसला, कारण इतका मराठा सहजासहजी भेटत नाही.